यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच पुण्यातील नारायणपेठेतील भिडे पूल पाण्याखाली गेला, त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. गेल्या आठवड्याभरापासून पडत असलेल्या सततधार पावसामुळे खडकवासला धरणातून 18,491 क्युसेक्स इतके पाणी सोडल्याने भिडे पूल पाण्याखाली गेला. धरणातून यापूर्वी अनेक वेळा पाणी सोडण्यात आलं, मात्र त्याची क्षमता कमी होती. काल रात्री 10 वाजता 18,491 क्युसेक्स पाणी सोडल्याने भिडे पूल पाण्याखाली गेला. धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. पाऊस असाच पडत राहिला तर पुन्हा एकदा धरणातून पाणी सोडण्यात येईल असं सिंचन विभागाने सांगितलंय.